संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा ब्रिटिशकालीन डिकसळ पूल काल बाह्य झाल्याने तो जड वाहतुकीसाठी धोकादायक असताना या ठिकाणी खुल्याआम जड वाहतूक चालू होती. याबाबत संध्या लाईव्हने मागील आठवड्यामध्ये हा पूल जड वाहतुकीस धोकादायक असून यावरून काही जीवितहानी झाल्यास त्याच प्रशासन जबाबदार असल्याची बातमी प्रसारित केली होती. याबाबत कोंढार चिंचोली येथील माजी सरपंच देवीदास साळुंखे आणि कात्रज येथील आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक किरण कवडे, माजी सरपंच दिलीप गलांडे, सुरेश साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते चेतन गलांडे यांनी या पुलावरून काही जीवितहानी झाल्यास प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. याबाबत प्रशासनाने संध्या लाईव्हच्या बातमीची दखल घेऊन ताबडतोब बॅरिकेड बसवून जड वाहतूक बंद करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाला उशिरा का होईना शहाणपण सुचल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर संध्या लाईव्ह न्यूज नेटवर्कचे सत्य बातमी निर्भीडपणे दाखवल्याबद्दल कौतुक होत आहे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड, इंदापूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.